तर इकडे नवी मुंबईमध्ये देखील राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय. स्वर्गीय रामचंद्र नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीनं नवी मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर येथील मंदिरांमध्ये तब्बल 2 लाख लाडूंचं वाटप करण्यात आलं. नवी मुंबई शहरामध्येही प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. यासाठी शहरामध्ये लाडू बनवण्याची तयारी युद्धपातळीवरती सुरू झाली आहे. जिल्हाध्यक्ष संदीप नाईक आणि आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वात या प्रसादाचं वाटप होणार आहे.